नमस्कार, मी राहुल साळवे, ठळक वार्तामध्ये सर्वांचं स्वागत. एकत्रित पाहता महाराष्ट्र राज्यामध्ये मतदानाचे जे बिगुल आहे ते वाजलेले आहे. त्यातच आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर मुरबाड मतदारसंघामध्ये येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर आज प्रामुख्याने आपण आज मुरबाड मतदारसंघातील सरळगाव या ठिकाणी आज आलेलो आहोत. एकत्रित पाहता मुरबाड मतदारसंघाचा एकत्रित विकास झालाय का, आणि झाला असेल तो कशा प्रकारे झालाय, त्या संदर्भात आज बोलण्यासाठी आज आपल्यासोबत जोडलेले आहेत मुरबाड तालुक्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य उल्हास बागर. सर, स्वागत आहे तुमचं ठळक वार्तामध्ये. काय सांगाल मुरबाड मतदारसंघाबद्दल, एकंदरीत या तालुक्याचा विकास झालाय का? हो, मुरबाड मतदारसंघ मला असं वाटतं की सन्माननीय कतुरे साहेबांची ही या भागामध्ये तिसरी टर्म आहे, नाही चौथी टर्म आहे, चौथी निवडणूक आहे. गेल्या 15 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये आणि विशेषतः या तालुक्यामध्ये आदरणीय कतुरे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रचंड प्रमाणात विकास झालेला आहे. त्यामध्ये रस्ते असेल, पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, मला असं वाटतं की विकास निश्चितच विकासाचं व्हिजन दृष्टिकोन ठेवून साहेबांनी प्रचंड या भागामध्ये विकास केलेला आहे. आणि केवळ विकास नाही तर राजकारण करत असताना विकासाबरोबर समाजकारण सुद्धा मोठ्या प्रमाणात सन्माननीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघात झालेला आहे आणि होत आहे. एकंदरीत पाहता मुरबाड मतदारसंघामध्ये प्रामुख्याने मुरबाड हा जो तालुका आहे तर त्याला आपण दळणवळणचा केंद्रबिंदू म्हटलं जातं, तर कशा प्रकारे या मुरबाड तालुक्याचा एकंदरीत नागरिकांना फायदा होणार आहे? या तालुक्यामध्ये मला असं वाटतं की इतर मतदारसंघापेक्षा रस्त्यांचा प्रश्न, म्हणजे आज आपण पाहतोय की नॅशनल हायवे असेल, त्याचबरोबर स्टेट हायवे असतील किंवा गावाला जोडणारे रस्ते असतील, हे अतिशय चांगल्या क्वालिटीचे निश्चितच झालेले आहेत. दळणवळणाच्या संबंधी सन्माननीय आमदार साहेबांचा दूरदृष्टिकोन आहे, त्या दृष्टिकोनातनं कल्याणहून नगरला जाणारा रस्ता असेल, त्याचबरोबर नगर वैशाखरे त्यानंतर म्हसा नारिवली म्हसा मार्गे जेएनपीटीकडे जाणारा एक रस्ता असेल, त्याला आता मला असं वाटतं की स्टेट हायवेचा दर्जा त्या ठिकाणी दिलाय. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये दळणवळणाचे साधनं वाढली पाहिजेत, रस्ते वाढले की आपोआपच रोजगार सुद्धा चांगल्या प्रमाणात उपलब्ध होईल. त्या दृष्टिकोनातनं दळणवळणाची रस्ते सुद्धा खूप चांगल्या प्रकारचे या मतदारसंघामध्ये झालेले आहेत. आपण थोडं आरोग्याकडे वळूया. एकत्रित पाहता मुरबाड मतदारसंघामध्ये बदलापूर शहर येतं, सरळगाव येतं, मुरबाड येतं, धसईसारखे अनेक गाव देखील येतात. तर एकत्रित पाहता मुरबाड मतदारसंघाची एकत्रित लोकसंख्येची आपण प्रामुख्याने पाहिले तर जवळपास 10 लाखाच्या आसपास असेल. मात्र ह्या इतक्या मोठ्या मतदारसंघामध्ये आपल्याला अजूनही सुसज्ज असं हॉस्पिटल आपल्याला पाहायला मिळत नाहीये. तर नुकतीच आता ऐन निवडणुकीच्या वेळेस एक व्हिडिओ जी आहे ती सोशल मीडियामध्ये प्रामुख्याने प्रचंड प्रमाणात अशी व्हायरल होतात आपल्याला पाहायला मिळते. ती व्हिडिओ अशी आहे की एक गर्भवती महिला जी आहे तिला जोईतून नेण्यात येते, तिथे रुग्णवाहिकेची सोय नाही, सुसज्ज असं हॉस्पिटल नाही. नेमकं या व्हिडिओ मागचं काय तथ्य आहे? नाही, सुसज्ज हॉस्पिटल असं म्हणता येणार नाही. मुरबाडला आपलं ग्रामीण रुग्णालय कार्य त्या ठिकाणी कार्यरत आहे, त्याचबरोबर टोकावड्याला जे जिल्हा परिषदचा दवाखाना, म्हणजे जिल्हा परिषदचं प्राथमिक आरोग्य केंद्र होतं, त्याचं रूपांतरही ग्रामीण रुग्णालयामध्ये झालं. आणि बऱ्याच ठिकाणी, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पॉकेट, मग धसई असेल, पुढे जाऊन तुळई असेल, नारिवली असेल, या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चांगल्या प्रकारची सुविधा निश्चितपणानं उपलब्ध आहे. आमदार साहेब प्रत्येक भाषणामध्ये टाटा वीज प्रकल्पाचा प्रामुख्याने उल्लेख असा करत असत की लवकरच आपण मुरबाड मतदारसंघामध्ये जो आहे तो टाटा वीज प्रकल्प आणणार आहोत. एकंदरीत मुरबाड मतदारसंघातील नागरिकांना टाटा वीज प्रकल्पाचा कशा प्रकारे फायदा होणार आहे, आणि तसेच आपल्या मुरबाड मतदारसंघामध्ये आपल्या विजेचा लपंडा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो, तर नागरिकांना कसा कशा प्रकारचा फायदा होणार? टाटा तुम्ही वीज प्रकल्पाच्या संदर्भात सांगितलं, मला असं वाटतं त्याचं उत्तर सन्माननीय आमदार साहेब स्वतः चांगलं देऊ शकतील, कारण ज्या संबंधी मला खास करून म्हणजे जवळून माहिती नाही त्या संबंधी बोलणं काही उचित ठरणार नाही, परंतु निश्चितच त्यांचा तोही दृष्टिकोन आहे. आणि विजेचा लपंडाव पूर्वी ज्या प्रमाणात व्हायचा त्या प्रमाणात मी तितकासा म्हणजे आत्ता जाणवत नाही, म्हणजे त्या दृष्टिकोनातनं स्विचिंग असेल, स्विचिंग सेंटर्स वगैरे हे ठिकठिकाणी आता नवीन त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
काही दिवसापूर्वी आपण दसाई गावामध्ये काही ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या होत्या, तर काही ग्रामस्थांनी असे आरोप देखील केले आहेत की 15 वर्षात इतके नारळ फुटले जितके आता इलेक्शनच्या पिरियड मध्ये फुटले आणि दुकानचे नारळ संपलेत मात्र कामाला कुठेही सुरुवात नाही असाही नागरिकांचा प्रश्न, त्यामुळे संताप आपल्याला पाहायला मिळतोय. तर अशा नागरिकांचं काय काय तुम्ही असं सांगाल की नागरिक इतके संतप्त का नाही असं फारसं मला वाटत नाही. कारण बरेचसे रस्ते असतील, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असतील, यांची काही ठिकाणी उद्घाटनं झाली, परंतु त्यानंतर लोकसभेची आचारसंहिता असेल, नंतर आता विधानसभेची आचारसंहिता असतील, त्यामुळे ही टेंडर काही ओपन झाली नसते, ओपन झाली नाहीत, त्यामुळे ती कामं प्रत्यक्षात कार्यवाही सुरू झाली नसतील. याचा अर्थ असा नाही की त्या कामाला दिशा दिली गेली नाही. तर निश्चितच मला वाटतं विधानसभेची 20 तारीख संपली की त्या कामांना सुद्धा सुरुवात होईल. काही ग्रामस्थांचा असा देखील आरोप होता की कपड्यांप्रमाणे जुन्या कपड्यांप्रमाणे आमदार बदलला पाहिजे, या वाक्याकडे तुम्ही कशा प्रकारे पाहता? फारसा असं चित्र तर काय आम्हाला तरी काय जाणवलं नाही. चुकून आता काय एखाद्याच्या कोणाच्या काय मनात असेल सांगता येत नाही, पण आम्हाला आम्ही ज्या वेळेला आता फिरतोय मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये तेवढा निश्चितच चांगल्या प्रकारचं वातावरण आहे. आपण शिक्षणाकडे पुढे वळूया. प्रामुख्याने तर पाहिलं मुरबाड लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून मोठा आहे आणि या मतदारसंघातील मोठा विद्यार्थी वर्ग जो आहे तो आपल्या तालुक्याच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक नागरिकांचं असं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला मत देखील पाहायला मिळते की मागे म्हणजे बालाजी किनेकर जे आमदार आहेत अंबरनाथ तालुक्याचे, मागून येऊन त्यांनी MBBS कॉलेजची निर्मिती केली, मात्र मुरबाड मतदारसंघात आजही आपल्याला MBBS कॉलेज नाही उभारता आलं. MBBS कॉलेज अजून झालं नाही, वस्तुस्थिती आहे, पण त्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांची पावलं निश्चितपणानं पुढे जात आहेत. परंतु आज दुसरी आपण पाहिली दुसरी कॉलेजेस, तर मला असं वाटतंय ग्रॅज्युएशन असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, किंवा आता गोवेलीला तुमचं लॉ कॉलेज आहे, मशाला सुद्धा मला असं वाटतंय की मी ऐकलं तिथे सुद्धा लॉ कॉलेज सुरू होत आहे, म्हणजे डिग्रीपर्यंत पूर्ण शिक्षण आणि लॉ कॉलेज सुद्धा तिथे सुरू होत आहे. निश्चितच MBBS वगैरे या दृष्टी यासाठी सुद्धा त्यांचे प्रयत्न निश्चित राहतील. एकंदरीत पाहता मुरबाड मतदारसंघातील जे रस्ते आहेत, रस्ते कशा प्रकारचे आहेत, काय सांगाल रस्त्यांबद्दल? रस्त्याची क्वालिटी चांगलीच आहे. उलट बाहेरून येणारा जो कोणी वर्ग असेल ते उलट आपल्याकडच्या रस्त्यांची वाहवा करतात. मागील 20 वर्षांपूर्वीचा मुरबाड आणि आताचा मुरबाड काय फरक जाणवतो? खूप फरक आहे, फरक खूप आहे. म्हणजे याचा अर्थ पूर्वीच्या लोकांनी कोणी काहीच केलं नाही असं म्हणता येत नाही. म्हणजे आपण केवळ एक बाजून आपल्याला सांगून चालणार नाही, तर ज्या वेळेला काही पायी रस्ते होते त्यावेळेला त्या ठिकाणी रोजगार हमीच्या माध्यमातून रस्ते झाले, म्हणजे गाव जोडली गेली, मग त्यानंतर त्या रस्त्यांना अधिक बाबा खडीकरण असेल, डांबरीकरण असेल, काँक्रिटीकरण असेल, हे काम झालं. निश्चितच मुरबाड हे झपाट्याने बदलत आहे, एवढंच मी या निमित्ताने सांगेल आपल्याला. सध्या आता 20 नोव्हेंबरला निवडणूक आहे, तर नागरिकांना काय आवाहन कराल मतदानासंदर्भात? मला असं वाटतंय की आम्ही आता जेव्हा फिरतो तालुक्यामध्ये इतकं प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे, त्यामुळे नागरिकांना आवाहन तर आम्ही किंवा विनंती करतोय, परंतु त्यापेक्षाही नागरिकांचा जो प्रचंड प्रतिसाद वाटतोय त्यामुळे निश्चितच मतदारांनी सुद्धा किंवा नागरिकांनी सुद्धा ठरवलंय की पुन्हा एकदा सन्मान्य आमदार साहेबांना विधिमंडळात पाठवण्याचा संकल्प केलेला आहे. आपण जर आम्ही अनेक अशा मुलाखती घेतल्या तर अनेक नागरिकांची अशीही प्रतिक्रिया येत आहेत की यंदा किसन कथोरे जे आहेत ते मंत्री होतील, तुम्हाला आवडतील का आमदार किसन कथोरे? अर्थात मंत्री झालेले का नाही आवडणार? ही त्याची मला असं वाटतंय 5वी टर्म आहे, म्हणजे अंबरनाथ मतदारसंघात एकदा लढले आणि आता इकडची 4थी, म्हणजे 5व्यांदा निवडून आलेला माणूस हा मंत्री झालाच पाहिजे. आम्हाला खात्री आणि विश्वास आहे की राज्यामध्ये महायुतीचं सरकार येईल आणि किसन कथोरे साहेबांचा मंत्रिमंडळात 100% नंबर लागेल. तर हे होते उल्हास बांगर, मुरबाड तालुक्यातले माजी जिल्हा सदस्य, जिल्हा परिषद सदस्य. त्यांनी परखडपणे जी आहे ती आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी एकंदरीत असं सांगितलं आहे की मुरबाड तालुक्यामध्ये जो विकास आहे तो झालेला आहे,
आणि आमदार किसन कथोरे यांना मंत्री होताना देखील त्यांना पाहायचंय असंही त्यांनी सांगितलंय. तुम्हाला एपिसोड कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. तुर्तास इतकंच. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत सोनाणेसह राहुल साळवे, ठळक वार्ता, गुड बाय.